मुंबई महानगर पालिकेच्या विविध विकास कामांचा रविवारी शिंदे फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ होत आहे। फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ, मुंबईतल्या चेंबूर मध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा आहे। मुंबई मध्ये पालिकेच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी होत आहे। चेंबूर मध्ये मुख्यमंत्र्यांची सभा, उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असतील। पालिकेच्या विविध विकास कामांचा रविवारी शिंदे फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ होत आहे। चेंबूरच्या ज्या मैदानावर सभा आयोजित केली गेली आहे तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी। आपण आहोत चेंबूर येथील टिळकनगर सह्याद्री क्रीडांगण। आपण पाहिलं तर याच क्रीडांगणामध्ये आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते काही प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे। आपण पाहिलं तर माझ्या मागच्या बाजूला आपण पाहू शकतो मंचकावर जे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 12 वाजता या मंचकावर येणार आहेत। त्याच अनुषंगाने पाहिलं तर जे सुरक्षा रक्षक आहेत ते पाहणी करत आहेत की कोणत्या प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी या पाहणी करताना आपल्याला पाहिलं मिळणार। आपण एकंदरीत आपण पाहिलं तर इथे ज्या हजारोंच्या संख्येने ज्या खुर्च्या आहेत आता कार्यकर्ते सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि एकंदरीत पाहिलं तर पोलीस बंदोबस्त हा सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला। एकंदरीत पाहिलं तर महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा महानाचे अधिकारी असतील हे सुद्धा या कार्यक्रमाला इथे आवर्जून उपस्थित राहताना आपल्याला